इथे सुद्धा हवा पाणी डोंगर नदी हॉटेल सगळं काय आहे, कोंबडी आहे, सगळं आहे, हा बकरा आहे. या इथे आम्हाला आणि आमच्या कुटुंबियांना तुमच्या वक्तव्याने धोका येतोय. आणखीन काही धोका झाला तर शरद पवार, मुख्यमंत्री आदित्य ठाकरे जबाबदार राहतील, अशा प्रकारचं स्पष्टपणे त्यांनी तक्रार. फार हिमतीचे लोक आहेत ते, म्हणून तेवढी हिंमत दाखवून आधी सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले. सेंट्रल एजन्सीज त्यांना सुरक्षा देत आहेत, भीती कसली आहे? महाराष्ट्राचे पोलीस तुमचं संरक्षण करायला समर्थ आहे. बघा, लोकांचा रोष, लोकांचा संताप, याला तुम्ही रोखू शकत नाही कोणताही कायदा आणि कोणतेही पोलीस. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटी भारतीय जनता पक्षाची गुलामी पत्करूनच सुरक्षा मिळवावी लागते. पण आमचं असं म्हणणं आहे, त्याची गरज नाही, इतकं वणवण फिरायची गरज नाही. महाराष्ट्राचे हे राज्य आपलं आहे, ही माणसं आपली आहे. इथे सुद्धा हवा पाणी डोंगर नदी हॉटेल सगळं काय आहे, कोंबडी आहे, सगळं आहे, हा बकरा आहे. या इथे दाऊद इब्राहिम का नाम एक बार फिर से सामने आया. एकनाथ शिंदे कहा है कि ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ता बना सकते हैं जिनके दाऊद के साथ रिश्ते हैं. आप ऐसे लोगों के साथ कैसे रिश्ते बना सकते हैं जिसके महबूबा मुफ्ती के साथ संबंध है, जो प्रो पाकिस्तान है? हाँ, आप ऐसे लोगों के साथ कैसे संबंध रख सकते हैं जो पुलवामा में 300 किलो RDS रखा, 40 जवानों की हत्या हुई, और आप RDS किसने रखा ये आपको पता नहीं है? ये सरकार को ऐसे लोगों के साथ आप रिश्ते रखते हैं. दाऊद की बात बाद में करें. सर, जे उदय सामंत आपल्या बरोबर होते इतके दिवस, ते देखील काल गेलेले आहे. आपल्याला म्हणजे त्यांच्या घराच्या बाहेर सिक्युरिटी असून देखील ते निघून गेले. आणि ठीक आहे, बघा, प्रत्येकाची मर्जी, प्रत्येकाची इच्छा. जसं मागाशी म्हटलं की प्रत्येकाचा आत्मा जर मेला असेल, त्यांच्याकडून कशा निष्ठेच्या आम्ही अपेक्षा करायच्या? जर एकनाथ शिंद्यांसारखा माणूस ज्याने आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं आमच्याबरोबर, त्यांना जावं असं वाटलं, तर इतरांना कशा करता दोष द्यायचा? मला वाटतं की काही लोकांना जबरदस्तीनं जे डांबून ठेवलं आहे ते परत येतील. अजूनही आमची अपेक्षा आहे की ते परत येतील, त्यांचा आत्मा जिवंत होईल आणि ते म्हणजे मगाशी म्हणालो की वापस उभार एक बार जिंदा हो जाएंगे. बोलो, काही दिवसापूर्वी तुम्ही हे वक्तव्य केलं होतं की म्हणजे कधी 3 जुलै, तर मला माहीत नाही त्यांची तिकीटं काय आहेत, काय आहेत, काय कुठे उतरणार आहेत. येऊ द्या ना, आम्ही त्यांना थांबवलोय का? उलट त्यांनी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं, इकडे येऊन मोकळा हवेत श्वास घ्यावा. आजूबाजूला जे काय घेराव पडलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा, तो दूर करावा. आजच मी वृत्त वाचलं आहे की काल म्हणे अमित शहा यांनी बंडखोर आमदारांशी संवाद साधला आणि आमदारामध्ये नवं चैतन्य उसळलं. फार इंटरेस्टिंग बातमी आहे. सर, आणखी अशी पण बातमी आहे की बंडखोर आमदारांचं संयमाच्या सुद्धा चला अंतर्गत वादावादी सुरू झाली. माझ्याकडे त्याविषयी माहीत नाही. मी आता काही वक्तव्य केलं तर परत संजय राऊत बोलतायत असं बोलतील.